भाजपा खासदार मनोज कोटक आहेत. कोटकजी काय सांगाल, चार राज्यात भाजप विजयी झालेले आहे, सत्ता स्थापन करते. चार राज्यात भाजप सत्ता स्थापन करते, विजयी झालेला आहे, काय सांगाल पहिली प्रतिक्रिया? माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं विकास आणि सुशासनचं मॉडेल ह्या चार राज्याच्या मतदारांनी पसंत केलेलं आहे. डिवायडेड करण्याची जी पॉलिसी होती ह्याला चपराक मिळालेली आहे आणि या चारही राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे. परंतु आता भाजप पंजाबमध्ये जेवढी दमदार कामगिरी करू इच्छित होती परंतु तेवढी झालेली नाही. चार राज्यांमध्ये सत्ता स्थापन होते. तुमचे एकेकाळीचे सहकारी सत्तेतले शिवसेना असेल ते गोव्यात प्रचारासाठी गेलेले असताना भाजपवरती सडकून टीका केलेली, आमचे आमदार निवडून येतील असे त्यांनी सांगितलेलं, त्यांचा एकही आमदार निवडून आलेला नाही, डिपॉझिट जप्त झालेले, यावरती काय प्रतिक्रिया? मी मुळात आपल्याला करेक्शन करतो की फक्त डिपॉझिट जप्त नाही झालं, नोटापेक्षाही कमी मतदान शिवसेनेला मिळालं, त्याची त्यांनी चिंता करावी. परंतु संजय राऊतांनी भाजपचं अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय की जी केंद्रीय यंत्रणा आहे त्यांचा गैरवापर करणं भाजपने थांबवावं असं आव्हान देखील संजय राऊतांनी केलेलं आहे. आजच्या दिवशी भारतीय जनता पार्टीने जे चांगली कामगिरी केली आहे त्या संदर्भात उत्तर प्रदेशमध्ये आपण बघितलं असेल की माफिया राजला संपवल्याचा निश्चित भारतीय जनता पार्टीला फायदा झालेला आहे. संजय राऊतनी त्याची काळजी करावी, महाराष्ट्रातलाही माफिया राज लवकर संपुष्टात येईल. महाविकास आघाडी सत्तेत आहे, संजय राऊतांनी सांगितलंय की काँग्रेसने देखील आता आपल्या भूमिकेबद्दल विचार करावा. संजय राऊतांनी काँग्रेसला देखील एक मिश्किल टोला दिलेला आहे. निश्चित ते चांगले सल्लागार आहेत, शरद पवारानंतर सोनिया गांधींना ते सल्ला देऊ शकतात आणि त्यांची सल्लागार त्यांच्या युती पक्षांना आघाडी पक्षांना माहिती आहे की ते कुठल्या पद्धतीचे सल्ला देतात. खरं तर संजय राऊत हे चांगले सल्लागार आहेत, ते शरद पवारांना देखील सल्ले देतात, त्याचमुळे ते येत्या आगामी काळात सोनिया गांधींना देखील सल्ले देतील आणि ते मान्य करतील असा एक मिश्किल टोला भाजप खासदार मनोज कोटक यांनी दिलेला आहे. व्हिडिओ सिद्धेश सम, यक्षमंगणी, टीव्ही 9 मराठी, मुंबई.